महेश बालदी, सन्माननीय सदस्य। लक्षवेधी क्रमांक एक। तीन दिवस झाले आम्ही रोज त्याचं उत्तरही येत नाहीये। म्हणजे मदत आणि पुनर्वसन म्हणते युडीचं आहे, युडी म्हणते मदत पुनर्वसनचं, ज्यांचं कोणाचं आहे? हे विधिमंडळाचं तिसऱ्या दिवशी लक्षवेधी क्रमांक एक असणं आणि त्या धरणग्रस्तांना न्याय न देऊ शकणं हे कसं काय होईल? त्याला न्याय कसा मिळेल? मला जरा तुम्ही संरक्षण द्यावं, या विषयावर न्याय द्यावा ही माझी विनंती आहे। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, या संदर्भात लक्षवेधी जरी नसली तरी या संदर्भात सन्माननीय सदस्य महेश बालदींबरोबर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः बैठक ही 2 दिवसापूर्वी घेतलेली आहे। सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलून ही बैठक पुन्हा एकदा 15 दिवसात घेण्याचा निर्णय गार्डियन मिनिस्टर म्हणून मी घेतलेला आता लक्षवेधी कुठच्या डिपार्टमेंटकडे आहे काय मला माहीत नाही, परंतु या संदर्भात पालकमंत्री म्हणून मी स्वतः बैठक घेतली। 15 दिवसानंतर बैठक घेण्याचं आश्वासन देखील दिलेलं आहे आणि त्या बैठकीला उच्चस्तरीय सगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी मी बोलवणार आहे। काय होतंय, लक्षवेधी मदत पुनर्वसनकडे आहे, पण आपलं म्हणणं आहे की मदत पुनर्वसनचं म्हणणं आहे की आमच्याकडे ही लक्षवेधी नाही आहे। तर आज जीएडी डिपार्टमेंटला आजच्या आज ही लक्षवेधीचा सगळा निर्णय घेऊन याची माहिती घेऊन आजच याच्यावरती निर्णय होईल। आज जीएडी येथील ज्या डिपार्टमेंटला कन्सेंट ही आहे। अध्यक्ष महोदय, मुद्दा सन्माननीय सदस्यांचा एकच आहे, गेले 4 दिवस डिपार्टमेंट ठरवण्यामध्ये गेलेले आहेत, आता उद्याचा एकच दिवस उरलेला आहे, त्याच्यामुळे ह्या 24 तासामध्ये डिपार्टमेंट ठरणार आहे कारण उद्या लक्षवेधी याच्यावरती डिपार्टमेंट ठरवून आजच याच्यावरती ही लक्षवेधी आपल्याला निर्णय होईल। इरिगेशननी बनवलं 1990 साली लँड अक्विजिशन झाली, त्याच्यानंतर धरण बनलं 2004 साली ते नवी मुंबई महानगरपालिकेला गेलं। अहो बनवलं या राज्य शासनाने ना हे डिपार्टमेंट एकमेकांविरुद्ध असे म्हणजे आपले वैरी असल्यासारखे का वागतात? सर्वसामान्य माहिती घेऊन डिपार्टमेंटला ज्या डिपार्टमेंट आहे आणि तो न्याय डिपार्टमेंटला सांगून याच्यावरती आज निर्णय होईल।